विद्यार्थी मित्रों, सामाजिक संस्थेचा अर्थ, सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये, सामाजिक संस्थेचे कार्य तसेच कुटुंब संस्थेचं अर्थ वैशिष्ट्ये कार्य आपण पाहिलं. या नंतर आपल्याला आप्तसंबंध व्यवस्था पाहिजे. कुटुंब आणि आप्तसंबंध व्यवस्था यांचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे आप्तसंबंधाचं समाजशास्त्र अशा संबंधीचा आहे की वेगळा अभ्यास सामाजिक मानवशास्त्रामध्ये केलेला असतो आणि करणं गरजेचं आहे. तर आप्तसंबंध म्हणजे नेमकं काय, नातेसंबंध म्हणजे नेमकं काय, हे अभ्यास समाजशास्त्राच्या दृष्टीने फार गरजेचं आहे. की बऱ्याच वेळा आपण बोलताना समजत असतो की ते आमचे आप्तसंबंधी आहे, ते आमचे नातेसंबंधी लोक आहेत, किंवा त्यांच्याशी आमचं कोणतंही नातं नाही, ते आमच्या आत्मसंबंधी नाही, असं आपण दैनंदिन जीवन जगत असताना, गप्पा करत असताना, बोलत असताना, दळवळण करत असताना, चर्चा करत असताना आपल्याला समजत असतो. आत्मसंबंध नात्यसंबंध नाहीत म्हणजे काय आणि आहेत म्हणजे काय, याला काहीतरी विशिष्ट अर्थ आहे. म्हणजे कुटुंब आणि विवाह संस्थेतून आत्मसंबंध निर्माण होतात. कुटुंब आणि विवाह संस्थातून निर्माण होणाऱ्या नातेसंबंधांना आप्तसंबंध असं म्हणतात, अशी व्याख्या जनरल ढोबळ मानवाने आपण करत असतो. मग कुटुंब आणि विवाहातून आप्तसंबंध कसे निर्माण होतात हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर वेगवेगळ्या मानवशास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी या आप्तसंबंधाचा अभ्यास केलेला दिसून येत असतो. सामाजिक मानवशास्त्रामध्ये जास्त प्रमाणात याचा अभ्यास केला जातो आणि आप्तसंबंधाची रचना, संरचनात्मक कार्य, आप्तसंबंधाची व्यवस्था असं वेगळ्या वेगळ्या पैलून आप्तसंबंध व्यवस्थेचा अभ्यास मानवशास्त्रामध्ये केला जात असतो. पण एक कुटुंबाची एक उपशाखा म्हणून आप्तसंबंधाचा अभ्यास करत असताना आप्तसंबंध म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी काही प्रमाणात समजून घेणं गरजेचं आहे. आप्तसंबंधाचा अर्थ सांगा किंवा आप्तसंबंधाचे प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न कधीही स्वामार्गाला येत नाही. हा प्रश्न चार मार्गाने याचं उत्तर देखील शॉर्टकट आहे. हे कितीही जरी लांबवायचं म्हटलं तरी जास्त लिहिता येत नाही. हे शास्त्रीय पद्धतीचं तार्किक उत्तर असल्यामुळं अर्ध पान एक पान लिहिलं तरी तुम्हाला चार ते चार मार्क मिळू शकतात. परंतु लिहिलेलं उत्तर हे समर्पक शास्त्रीय पद्धतीचं आणि अभ्यासपूर्ण चिंतन मनन करून लिहिलेलं आणि सारासार विचार करून लिहिलेलं नीट असलं पाहिजे. विचारलेल्या दिशेनं लिहिलेलं असलं पाहिजे. नेमकं आप्तसंबंधाची व्यवस्था काय असते, आप्तसंबंध नेमकं म्हणतात कशाला. तर आप्तसंबंध म्हणजे काय हे सांगण्याचं काम वेगवेगळ्या संशोधकांनी केलेलं आहे. त्यांनी केलेली व्याख्या आपण पाहिली, आपण पाहणार आहोत की मरडॉक नावाचा एक समाजशास्त्र आहे, तो म्हणतो की आप्तसंबंध म्हणजे अशा पद्धतीची रचना आहे की जी नात्याने बांधलेली असते. ही अशा पद्धतीची संरचनात्मक व्यवस्था आहे की जी नातेसंबंधाने बांधलेली असते. जेव्हा एका कुटुंबाचे दुसऱ्या कुटुंबाशी नातेसंबंध होतात, त्या कुटुंबाचे तिसऱ्या कुटुंबाचे नाते होतात, त्या दोन्ही कुटुंबाचे कोणत्या तरी दुसऱ्या दोन कुटुंबाशी नातेसंबंध होतात आणि असे गावाच्या गाव नातेसंबंधाने बांधलेले असतात. कोणत्या गावामध्ये आपले पाहुणे आहेत, कोणत्या गावामध्ये आपले पाहुणे नाही, कोणत्या गटात आपण कोणत्या गटाचे सदस्य आहोत, मराठा आहोत परंतु नेमकं कोणत्या गटाचे सदस्य आहोत, जिरेमाळी फुलमाळी त्यांची कोणत्या पद्धतीचे आप्तसंबंध व्यवस्था आहे, नात्यसंबंध व्यवस्था आहे. कुंभार असून चालत नाही तर कुंभारामध्ये तुम्ही कोण आहात, मोठ्या चाकावाले आहात का छोट्या चाकावाले आहात. म्हणजे अशा पद्धतीनं माळ्यांचे, कुंभारांचे, मराठ्यांचे त्यांचे जे काही एकमेकाशी जी वैवाहिक नातेसंबंध असतात, विवाहासंबंधी जे काही नियम असतात, त्यांच्यामध्ये जे काही नातेसंबंध निर्माण झाले असतात, त्या नातेसंबंधालाच आप्तसंबंध असं म्हटलं जातं. हे आप्तसंबंध हजारो वर्षापासून समाजामध्ये अस्तित्वात असतात, ते टिकून असतात आणि आपले आप्तसंबंध कोणाशी आहेत, कसे आहेत हे सांगण्याचं काम समाजातील, कुटुंबातील वरिष्ठ लोक करत असतात. या अर्थाने याच्यामध्ये एक नातेसंबंधामध्ये आप्तसंबंधामध्ये गुंतगुंत असते. म्हणजे आपले कोणत्या तरी कुटुंबाशी नातेसंबंध आहेत, आप्तसंबंध आहेत, त्यांचे कोणाशी तरी आहेत,
त्यांचा तिकडच्या व्यक्तींचा थेट आपल्याशी संबंध येतो. म्हणजे अशा पद्धतीनं इकडून ते पाहणे लागतात, इकडून ते पाहणे लागतात, त्या काल प्रवाह असं पाहिले की त्या तिकडच्या घटकाकडून ते पाहणे लागतात. म्हणजे अशा पद्धतीचे एक आपल्यासंबंधाचं नात्यासंबंधाचं एक जाळं असतं आणि त्याच्यामध्ये गुंतागुंत असते. ही व्याख्या मंडपशी समर्पक आणि व्यापक स्वरूपाची. दुसरी विनिक्रमाचा समाजशास्त्रज्ञ असं म्हणतो की समाजानं मान्य केलेले सामाजिक संबंध म्हणजेच आपलं स्वरूप आहे. म्हणजे हे नुसते आत्मसंबंध असतात, दोन कुटुंबाचे नातेसंबंध असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये देवाणघेवाण चालते, त्यांच्यामध्ये विवाह केले जातात, एवढं जरी असलं तरी निश्चय ते असतात असं नाही तर त्याची समाज त्याची त्याला समाजाची मान्यता असते. समाजाने त्या गोष्टीचा कोणाशी कोणाचे नाते आहेत याचा स्वीकार केला असतो. हा देखील घटक त्याच्यामध्ये फार महत्वाचा. तर आत्मसंबंधाचे दोन प्रकार संशोधकांनी मांडलेले आहेत. पहिला प्रकार आहे गोत्रसंबंध. म्हणजे एकच गोत्र असलेले लोक हे भाऊबंध असतात आणि जे भिन्न गोत्र असलेले लोक हे एकमेकांचे आत्मसंबंधी असतात. म्हणजे दोन वेगळ्या गोत्राचे लोक एकत्र विवाह करतात तेव्हा त्यांच्यामध्ये आत्मसंबंध निर्माण होतात. जर ते लोक अण्णा वेगळं जरी असलं त्यांचं जो गोत्र एक असेल तर ते भाऊबंध असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे गोत्र वेगळं असणं हे गरजेचं आहे. तर हे गोत्र संबंध हा आत्मसंबंधाचा एक प्रकार आहे. आणि स्वैर्य संबंध म्हणजे कोणाशी कोणाशी नाते आहे, कोणाशी आमचे स्वैर्य संबंध आहेत, कोणाशी आमचे स्वैर्य संबंध नाही आणि मग ते कसे लागतात, काय लागतात, कुठून लागतात, ही जी सगळं आहे हे सगळं म्हणजे स्वैर्य संबंध. या पद्धतीनं आत्मसंबंध म्हणजे काय संस्कृतीत दोन चार आठवड्याचे प्रस्ताव, दोन व्याख्या, आत्मसंबंधाचे प्रकार, गोत्र संबंध आणि स्वैर्य संबंध या पद्धतीनं आपल्याला एक पान विकत चाललं, पण या पद्धतीनं आपल्याला मांडणी करावी लागणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.